नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्तुळाचे घटक कोणकोणते आहेत? तर वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची जीवा हे वर्तुळाचे घटक आहेत. वर्तुळ म्हणजे काय? तर विशिष्ट बिंदूतून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा समूह किंवा मार्ग म्हणजे वर्तुळाचा परीघ होय. आजच्या पाठामध्ये आपण वर्तुळ कंस अभ्यासणार आहोत. वर्तुळाच्या परिघावर आपण जर दोन बिंदू घेतले तर वर्तुळाचे दोन भाग होतात, आणि दोनापेक्षा जर जास्त बिंदू घेतले तर अनेक भाग तयार होतात. दिलेल्या आकृतीमध्ये ए आणि बी हे दोन बिंदू आपण या ठिकाणी घेतले तर वर्तुळाचे दोन भाग तयार झाले. एक भाग लहान आहे तर दुसरा भाग हा मोठा आहे. जो लहान भाग आहे ए सी बी या भागाला, या कंसाला लघु वर्तुळ कंस असे म्हणतात. त्यानंतर जो मोठा कंस आहे त्याला विशाल वर्तुळ कंस असे म्हणतात. दिलेल्या आकृतीमध्ये लघु वर्तुळ कंस आहे ए सी बी आणि विशाल वर्तुळ कंस आहे ए डी बी. लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस आपण जर एकमेकांना जॉईन केले, जोडले तर वर्तुळ तयार होतो. अशा प्रकारे वर्तुळावर जर आपण दोन बिंदू घेतले तर लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस तयार होतात. केव्हा केव्हा असेही होते की आपण दोन बिंदू घेतले तर वर्तुळाचे दोन समान भाग तयार होतात, म्हणजे लहानही नसतो एक आणि एक मोठाही नसतो. म्हणजे दोन्ही जे भाग तयार होतात, कंस तयार होतात, ते कसे असतात? समान असतात. मग अशा कंसांना काय म्हणतात? तर अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. दिलेल्या आकृतीमध्ये पी आर क्यू हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि पी एस क्यू हाही अर्धवर्तुळ कंस आहे. अशा प्रकारे वर्तुळाच्या परिघावर जर आपण बिंदू घेतले तर तयार होणाऱ्या भागाला कंस असे म्हणतात. तयार होणारा कंस जो लहान असतो त्याला लघु वर्तुळ कंस असे म्हणतात, आणि जो मोठा कंस असतो त्याला विशाल वर्तुळ कंस असे म्हणतात. जर समान कंस तयार झाले तर त्यांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. धन्यवाद.